गो माता की जय। ही गोष्ट आहे द्वापार युगातली, जेव्हा भगवान श्रीकृष्ण 6 वर्षांचे होते। एके दिवशी माता यशोदाकडे, आई यशोदाकडे ते जिद्द करायला लागले की आई मी तर गाईला चरवायला जाईल। आई यशोदा म्हटली, बाळा तू खूप लहान आहेस, तू कसं काय गोमाताला चारू शकतोस का? नाही आई, मला तर गाय माताला चरवायला जायचंच। भगवान श्रीकृष्ण आईची गोष्ट बिलकुल पण ऐकत नव्हते, परंतु आई यशोदा या गोष्टीने खूप व्यथित होत होती की माझं बाळ खूप लहान आहे, 6 वर्षांचं आहे आणि हा कसं काय गायला चरवणार आहे भाई। तेवढ्या वेळात नंद बाबा आले आणि नंद बाबांना पाहून भगवान श्रीकृष्ण नंद बाबांना म्हटले की बाबा पहा ना, आई काही दिवसांपासून रोज माझ्या मागे लागते, जेव्हा तुम्ही चालले जातात बाहेर म्हणते की तू तर काही कामधाम करतच नाही, घरात असंच रिकामा फिरत असतो, तर बाबा सांगा ना मी काय करू, चला उद्यापासून मला गायला चरायला घेऊन चला। नंद बाबा आणि माता यशोदा एक दुसऱ्यांकडे पाहायला लागले आणि नंद बाबा समजदार होते, ते तर समजून गेले हे तर माझ्या बाळाचीच काही ना काही लीला आहे। तेवढ्यातच गर्गाचार्यजी तिथे आले। गर्गाचार्यजी गुरुदेव होते नंद बाबांचे, तर गर्गाचार्यजी जेव्हा तिथे आले, गर्गाचार्यजी ना पाहून नंद बाबांनी माता यशोदानी आई यशोदानी खूप भावने प्रणाम केला, त्यांना नमस्कार केला आणि म्हटले बाबा तुम्ही आले, आमच्या कन्हैयाला आमच्या कृष्णाला काही समजवा, तो म्हणतोय की मी उद्यापासून गायला चरायला जाईल। तर गुरुदेव म्हटले, अरे वा, तुमचा कृष्णा तर उद्याचा मुहूर्त पाहूनच रडलेला आहे, तुमच्या मागे लागलेला आहे, उद्या गोपाष्टमी आहे, उद्यापासून तुम्ही तुमच्या कृष्णाला गायला चरायला पाठवा। रात्रभर कृष्णाला झोपच येत नव्हती, रात्रभर कृष्ण भगवान ह्याच विचारामध्ये होते की सकाळी उठून कसं काय तयारी करायची आहे, आम्हाला कसं काय जायचं आहे। रात्रभर त्यांना झोप येईना, पूर्ण रात्र कृष्ण भगवान ह्याच विचारात राहिले। जेव्हा सकाळ झाली, कृष्ण भगवान खूप सुंदर पद्धतीने तयार झाले, कानात कुंडल धारण केले, गळ्यात हार घातला, तिलक लावला, डोक्यावरती त्यांनी मोर पंख ठेवलं, हातात बासरी घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण तयार झाले, सजून गेले। आणि काय झालं माहिती आहे, जेव्हा ते निघायला लागले तेव्हा आई यशोदानी आवाज मारला, हाक मारली, कहा थांब कृष्ण, ह्या 3 गोष्टी घेऊन जा। काही काय काय? कहा बेटा बघ, पहिली गोष्ट आहे दंडा आणि दुसरी गोष्ट पकडवली कंबल आणि तिसरी गोष्ट पकडवली सुंदर सुंदर चप्पल। भगवानांनी कंबलला आपल्या खांद्यावर टाकलं, दंड्याला हातात पकडलं आणि जे चप्पल होती त्याला हात लावून खूप प्रेमाने रिस्पेक्टफुली एका साईडला सरकवून दिलं आणि आईला विचारलं, आई ही चप्पल कशासाठी देतेस? कहा बेटा, तू जंगलमध्ये जातोय, वनात जातोय, रानात जातोय आणि तुझ्या पायामध्ये काटा टुचला तर? भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा आईची गोष्ट ऐकली त्यांना खूप हसू आलं आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या आईला म्हटले, आई तुम्हाला एक गोष्ट सांग, तू जेव्हा मंदिरात जाते तेव्हा पायात चप्पल घालतेस का? तेव्हा आई म्हटली की बाळा, मंदिरात तर आपले देव असतात, तिथे तर कोणी चप्पल नाही घालू शकत। तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हटले की आई, जेव्हा तू मंदिरात चप्पल घालून नाही जात, आणि असं पाहिलं तर आज केवळ मंदिर एक अशी जागा आहे जिथे आपण चप्पल नाही घालू शकत। आजकाल तर कोणी 2 पुस्तकं जास्त शिकून घेतं ना तर स्वयंपाकघरात पण चप्पल घालून चालले जातात। आणि एवढेच नाही, तुमचे मुले बाळागर 2 इंग्लिशची पुस्तकं जास्त शिकून गेले तर ते तर पूर्ण अख्ख्या घरातच चप्पल घालून फिरत असतात। तर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आईला म्हटले, जेव्हा तू मंदिरात जाते तेव्हा पायात चप्पल घालते का? आईने स्पष्ट मना करून दिलं की मंदिरात तर आपले देव असतात, त्यामुळे देवांसमोर आपण चप्पल नाही घालू शकत। तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या आईची हनुवटी पकडली आणि म्हटलं, आई जर तू मंदिरात बसलेल्या 1 देवासमोर चप्पल नाही घालू शकत तर 33 कोटी देवतांना आपल्या शरीरात स्थान देऊन
पूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी, पूर्ण विश्वाचं कल्याण करण्यासाठी जी गोमाता धरतीवर आलेली आहे त्या गोमातेसमोर मी चप्पल कस काय घालणार आहे। आणि भगवान तसेच गोमाताला चरवायला गेले बिना चप्पल घालताना अनवाणी पायांनी, आणि त्यांनी 12 वर्षांपर्यंत अनवाणी पायांनीच गोमाताला चरवलं। आणि आपल्याला संदेश दिला की आपल्याला पण गोसेवा करायला पाहिजे। आपल्या घरात 2 पैसे जास्त वाढले की आपण गोमातेला घरातनं बाहेर काढून घेतो आणि कुत्रा घेऊन येतो बघा। पण आजकाल तर अमेरिका जसे देश, आजकाल न्यूझीलंड जसे देश, आजकाल फॉरेन कंट्रीजमध्ये पण गोमाताची खूप महिमा आहे। अमेरिका जैसा देशांमध्ये आजकाल लोक काऊ कडलिंग नावानी एक काऊ थेरपी चालवतात आहे। त्या काऊ थेरपी सिस्टममध्ये हे लोक गोमाताच्या गळे लागतात, गोमाताच्या पाठीवर हात फिरवतात आणि कमीत कमी अर्धा एक तास गोमातांसोबत हे लोक राहतात। त्यांचं असं मानणं आहे की गोमातासोबत राहिल्यामुळे आमचे नकारात्मक विचार, निगेटिव थॉट्स, निगेटिव एनर्जी बिलकुल खतम होऊन जाते, समाप्त होऊन जाते आणि आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते। इतकंच नव्हे तर मेडिकल सायन्स पण ह्या गोष्टीला स्वीकार करतं की देसी जी गौमाता असते त्या देसी गौमातेच्या पाठीवर रोज पण 15 मिनिटपर्यंत हात फिरवू तर बी पी पण नॉर्मल होऊन जातो। जर कोणाचा बी पी हाय असतो तर तो व्यक्ती रोज 15 मिनिट देसी गाईच्या पाठीवरती हात फिरवतो तर त्याचा बी पी पण एकदम नॉर्मल होऊन जातो बघा। तर भगवान श्रीकृष्णांनी गोमाता चारून आपल्याला एक शिकवण दिली आहे की तुम्ही पण गोसेवा करा। मी गोसेवा करू शकतो, गोमाताला चारवू शकतो, तर तुम्हाला गोसेवा करायला कोणत्या गोष्टीची लाज आहे। आणि म्हणून माझ्या भाऊ बहिणींनो, आपल्याला पण गोसेवा करायला पाहिजे, आपल्याला पण गोमातांसोबत थोडा वेळ टाईम स्पेंड करायला पाहिजे, थोडा वेळ गोमातांसोबत राहून, गोमातांच्या सान्निध्यामध्ये राहून आपले निगेटिव्ह थॉट्स संपवून पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह थॉट्स प्राप्त करायला पाहिजे। कारण की गोमाताच्या आजूबाजूचा जो ऑरा असतो, आजकाल एक यंत्र येऊ लागले ऑरामीटर, ऑरामीटरनी व्यक्तीची पॉझिटिव्ह एनर्जी मोजली जाते। हे ऑरामीटर जेव्हा बकरीला म्हशीला लावलं गेलं तर 7-8 मीटरच्या दूरीवर निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त झाली। हे ऑरामीटर जेव्हा मानवाला, मनुष्याला लावलं गेलं, माणसाला लावलं गेलं तेव्हा 10-12 मीटरच्या दूरीवरती एनर्जी प्राप्त झाली। डिपेंड करतं कोणाचे कसे विचार असतात त्याच्यावरती, परंतु हे ऑरामीटर जेव्हा गौमाताला लावलं गेलं तेव्हा 15-17 मीटरच्या दूरीवरती गौमाताचे पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त झाली। तर एकच मी गोष्ट सांगू इच्छिते की गौमाताच्या सोबत राहिल्याने मनुष्य खूप पॉझिटिव्ह बनतं। म्हणून आपल्याला पण भगवान श्रीकृष्णांकडनं शीख घेऊन, भगवान श्रीकृष्णांकडनं हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला पण गौमातेच्या सान्निध्यात राहायला पाहिजे।